आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान चालू आहे, चौकडच स्वच्छ केले जाते, पण बीडमध्ये शिंगारे वसाहतीमध्ये गटार बांधकाम आजपर्यंत झालेले नाही, त्यामुळे वसाहतीत सर्व सांडपाणी रोडवर येत आहे. अहो ना आल्या नाही तर ताई आम्हाला सगळे मच्छर आहेत, डेंगूची साथ आहे, पाणी बी आम्हाला प्यायला नाही, 15-15 दिवसाला पाणी येते. आम्ही आहेत मोलमंजुरी करणारे लोक, त्यालाच दवाखान्याला कुठून घालावं एवढायले पैसे. काय डेंगूचं आहे, मलेरिया आहे, आताच पुरीला 7-8 हजार रुपये घातलेत आम्ही दवाखान्यामध्ये, टायफॉइड झालाय ते, कुठून आणावं एवढे पैसे. 50 रुपयाचा रोजाचं काम करायचं, इकडं 2-4 हजार घालायचे. कशाची सोय नाही इकडच्या रस्त्याला. आम्हाला रस्ते पाहिजे चांगले, नाल्या द्या चांगल्या करून. किती वर्षापासून राहतात? आम्ही आज 25-30 वर्ष झालंय इथं राहतो. हा प्रश्न मागील 5 वर्षापासून होता. इथले नागरिक कल्याणराव ताकतोडे, मिथुन शिंगारे, ते अशोक थोरात, ते वारंवार मला येऊन सांगायचे की बाबा हा नालीचा मूलभूत प्रश्न आहे, हा मार्गी लावा. आता ह्या गेल्या 1 वर्षापूर्वी मी प्रभाग 4 क्रमांकमधून नगरसेवक म्हणून निवडून आलो. मी एक सेवकमधला कार्यकर्ता असल्यामुळं मला ही आपल्या सामाजिक जाण असल्यामुळं हे काम मी मार्गी लावावं लागलं. लवकरच या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा करून घेता येईल, माननीय नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण श्री सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 4 व बीड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. बीडमध्ये शिंगारे वसाहतीतील गटार बांधकामाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी तुम्ही या माननीय नगरसेवक विकास जोगदंड यांच्या या नंबरवर 98-50-33-33-27 या नंबरवर फोन करून दाबावा नावा. मी अलका ताकतोडे, महाराष्ट्र बीड जिल्ह्यातून इंडिया हेडचं काम करते.